आजींना चार मुलं, स्वतःचं डोळ्याचं हॉस्पिटल, ट्रॅक्टरचे पार्ट बनवण्याची फॅक्टरी व कोट्यवधींची संपत्ती आणि तरीही आजींच्या नशिबी वृद्धाश्रमच. व्हिडिओ नक्की काय तो पुढे पहा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. देशातील अब्जेतिशांचं घराणं म्हणून ओळखला जाणाऱ्या एका 87 वर्षीय महिलेच्या वाटेला काहीसा असंच उदासवान जीवन आलं आहे. चार मुलं आहेत, कोट्यवधींची संपत्ती आहे, पण या महिलेला सांभाळायला कोणीच नाही. सध्या ही महिला वृद्धाश्रमात राहत आहे. मुलांच्या राज्यात सुख भोगण्याच्या काळात ह्या महिलेला वृद्धाश्रमात राहून मृत्यूची वाट पाहावी लागत आहे. विद्यादेवी असं या महिलेचं नाव आहे. आग्र्यातील प्रसिद्ध डोळ्यांचे हॉस्पिटलचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या त्या पत्नी आहेत. गोपीचंद अग्रवाल हे शहरातील प्रसिद्ध अब्जाधीश होते. त्याकाळी विद्यादेवी आपल्या आलिशान महालामध्ये चार मुलांसोबत राहायच्या. चारही मुलांना त्यांनी वाढवलं, त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं, आपल्या पायावर उभं केलं, त्यांचे लग्नही लावून दिले. 13 वर्षापूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं आणि विद्यादेवींचं नशीबच फिरलं. त्यांच्या आयुष्याला हळूहळू कलाटणी मिळाली. मुलांनी संपत्तीची विभागणी केली, आपापला हिस्सा घेतला, मात्र आईला काहीच दिले नाही. अग्रवाल कुटुंबाची ट्रॅक्टरचे पार्ट बनवण्याची फॅक्टरी आहे, बंगले आहेत, प्रचंड पैसाही आहे, पण विद्यादेवीला सांभाळणारं कोणीच नाहीये. काही दिवस विद्यादेवी आपल्या मोठ्या मुलासोबत राहिली, मात्र मोठ्या सुनेने उठता बसता टोमणे मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे विद्यादेवी दुसऱ्या मुलाकडे राहायला गेली. त्यानंतर तिसऱ्या आणि मग चौथ्या मुलाकडे राहायला गेली. चारही मुलांकडे तोच अनुभव आला. सुनांकडून छळ होत होता. एक सून म्हणाली, तुमच्या कपड्यांचा वास येतोय, तर एकीने यमुना नदीत फेकण्याची धमकी दिली. मात्र विद्यादेवीने तरीही घर सोडण्यास नकार दिला, तर मुलाने तिला मारहाण केली आणि धक्के मारत घराबाहेर काढलं.